यांना जरा श्रम वाटायला पाहिजे की या भाषण करत फिरताना इकडे कर्तृत्ववान महिला म्हणून मिळवतात, त्यांच्या कमाईवर ज्या आईच्या बापाच्या कमाईवर जन्मल्या त्यांना कोरडवाहू शेतीमध्ये कामाला पाठवतात, यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे अशी स्थिती आहे। सुषमाताई वैमनस्क झालेले आहेत, त्यांचा राजकारणातला 4 महिन्याचा प्रवास आता उलट दिशेने सुरू झालेला आहे आणि त्यामुळं त्यांची जी वायफळ बडबड आहे, विरोधकांकडे आता कोणत्याही पद्धतीचे मुद्दे राहिलेले नाहीत आणि त्यामुळं त्यांच्याकडे भावनात्मक मुद्द्यांना हात घालणे, कधी वैमनस्क अवस्थेमध्ये बडबड करणे, कधी अवांतर विषयाच्या दिशेनं चर्चा नेणे, कधी सीमावादाच्या प्रश्नावर बोलणे, अशा पद्धतीचे मुद्दे निव्वळ विरोधकांकडे राहिलेले आहेत। मागच्या 4 महिन्याच्या कार्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्या गतीनं या राज्याचा कारभार पुढे नेलेला आहे, ज्या दिशेनं ते काम करत आहेत, त्यावर बोट ठेवण्याचं जागा देखील विरोधकांकडे राहिलेले नाही आणि म्हणून अशा वैमनस्क अवस्थेतल्या महिलांना पुढे करून ज्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे, मला वाटते त्यांना महाराष्ट्रातली जनता पूर्णत्वाने ओळखून आहे आणि लवकरच त्यांना त्यांची जागा देखील दाखवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न होईल। खरं तर ज्या पद्धतीचे आरोप माननीय नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्यावर करणं हे त्यांची वैमनस्कता दर्शवत आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या मंत्रिमंडळामध्ये गोपीनाथजींना मंत्रिपद देण्यासाठी तत्कालीन वेळेला नितीनजी गडकरी साहेबांनी पुढाकार घेतला होता हे विसरून चालता येणार नाही आणि एवढंच नाही तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये पंकजाताई ह्या महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री राहिलेल्या आहेत, त्यांनी हिरिरीनं काम केलेलं आहे, दुर्दैवानं त्या निवडणुकीत पडल्या, त्यामुळं आज या पद्धतीचे आरोप करण्यासाठी यांना जराशी जनाची नाही तर मनाची देखील लाज आता यांना राहिलेली नाही आणि त्या असं म्हणताना हे म्हणतात की माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते, यांना जरा शरम वाटायला पाहिजे की या भाषण करत फिरताना इकडे कर्तृत्ववान महिला म्हणून मिळवतात, त्यांच्या कमाईवर ज्या आईच्या बापाच्या कमाईवर जन्मल्या त्यांना कोरडवाहू शेतीमध्ये कामाला पाठवतात, यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे अशी स्थिती आहे।